काचून ठेवायचे आणि योग्य वेळी वापरायचे, बरोबर की नाही? त्यांचा अनुभव, त्यांची कारकीर्द जी आतापर्यंत जी आहे फार कमालीची आहे. आणि त्यांनी असे कित्येक प्रोजेक्ट्स केलेले आहेत की जिथे त्यांनी अगदी एक हाती तो विजय मिळवतात म्हणतो की नाही, तसं त्यांनी काम, बरोबर ना प्राजक्ता, असं काम ते आतापर्यंत करत आले. तर हो, आणि जनरली कसं असतं, सॉरी सॉरी मी डिस्टर्ब करते, मला डिश हवी आहे. हो हो, तुला जनरली कसं असतं, घरात भावा बहिणींचे भांडणं जे होतात त्यात आईमध्ये पडते आणि ते सगळं मग सॉर्ट आउट होतं, बरोबर. तर मम्मा जेव्हा सेटवर आली होती शूटिंगसाठी, तर तेव्हा उलटं झालं, तेव्हा माझी जास्त रॅगिंग झाली. मी ते सगळं ठरवूनच केलं होतं, बर. पण इतर वेळेला जसं आमचे गोड भांडणं जी व्हायची, तर त्या दिवशी म्हणजे एकदमच वेगळं होतं सगळं. अरे बापरे. हो हो, म्हणजे जसं आई ओरडणार ना नाहीतर, बरोबर, की दादाला का त्रास देते, तर ते नाही झालं पाहिजे. त्यामुळे अगदीच हो, झालं माझ्या लक्षात. या सगळ्या गप्पांच्या ओघामध्ये आपण हे जे बदाम आणि काजूचे काजू आहेत ते आपण तुपावरती छान भाजून घेतले आणि त्या ब्रेडचे तुकडे सुद्धा आपण तसेच भाजून घेतोय, क्रिस्पी करून घेतोय, असा हलका ब्राऊन कलर आला पाहिजे. ठीक, आपण हे ब्रेडचे काप तुपावरती छान खुसखुशीत करून घेतले. पुढे काय करायचं आता? आता ह्या नंतर साखर अर्धा बाऊल काढून घ्यायची. साखर आपण घातली. पुढे आता हेवी पल्प, ओके, पूर्ण वाटी पल्प घातला आपण. पुढे त्यानंतर खवा घालूया अर्धी वाटी. बर, बस 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 बस, मी का करतोय, तू करायचं. दूध घालूया. बर, पूर्ण वाटी. वा, हे ब्रेडचे तुकडे आपण याच्यात घालूया. बर, जे आपण मग अशी तुपावरती छान खुसखुशीत करून घेतलेले आहे. आणि इमिजिएटली आपण आता हे जे मग ड्रायफ्रुट्स मग अशा आपण तुपावरती घेतले ते पण घालूया. बेदाणे घालूया. बर, काय सुपर दिसत ना, फार छान दिसत. थँक्यू सो मच. किती लागणार आहे बघा. येस, पाच पुरे. आता फक्त ही ड्रायफ्रुट्सची भरड राहिली ते गार्निशिंगसाठी आहे, फक्त सजावटीसाठी. येस, कळलं का तुम्हाला मंडळी, आम्ही कृती करताना मध्ये त्याच्यात ड्रायफ्रुट्स घातलेत पण ही जी भरड आहे ती शेवटी फक्त सजावटीसाठी, बरोबर. आता हे किती वेळ गॅस वरती ठेवायचं? एक दोन मिनिट फक्त. येस, झाकण वगैरे ठेवायची गरज नाही. वा, किवी ब्रेड हलवा हा पदार्थ आता प्राजक्तानी आणि अभिनयच्या मदतीने आपल्यासाठी केलेला आहे. सणासुदीचं गोड आपण आता खाणार आहोत. मंडळी, तुम्हाला आवडला असेलच, करून पाहायचं आहे की नाही, मग पटकन येऊन द्या. साहित्य आणि किवी ब्रेड हलवा करण्यासाठी लागणारे साहित्य: ब्रेडचे तुकडे, साखर, किवीचा गर, खवा, ड्रायफ्रुट्स, दूध, तूप, मनुके, वेलची पूड, काजू आणि बदाम. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये काजू आणि बदाम परतून घ्यावेत. नंतर ब्रेडचे काप परतून घ्यावेत. नंतर पॅन मध्ये साखर, किवी पल्प, अर्धी वाटी खवा आणि एक वाटी दूध घालून मिश्रणाला एक उकळी घ्यावी. उकळी आल्यानंतर परतलेले ब्रेडचे तुकडे, परतलेले ड्रायफ्रुट्स, मनुके आणि वेलची पूड घालून किवी ब्रेड हलवा तयार करून घ्यावा आणि ड्रायफ्रुट्सची सजावट करून सर्व्ह करावा.